नागपूर मध्ये 0 माइल ते कस्तुरचंद पार्क स्टेशन दरम्यान मेट्रोची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. 20 किलोमीटर प्रतितास वेगानं मेट्रोची ही चाचणी घेण्यात आली आहे आणि या मार्गिकेवरील सिग्नलिंग OHE आणि ट्रॅकचं कार्य पूर्ण झालं असल्यामुळे ही चाचणी आता पूर्ण करण्यात यश आलंय. 2021 पर्यंत सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमेटिव्ह चौक दरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याचा महामेट्रोचा हा मानस आहे. मेट्रोची REG 2 ही अतिशय महत्त्वपूर्ण मार्गिका आहे आणि या मार्गिकेवर विधान भवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कस्तुरचंद पार्क अशी महत्त्वाची ठिकाणं आहेत. या मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मोठा लाभ इथे कार्यालयामध्ये येणाऱ्यांना होणार आहे. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. झी 24 तास व 0 माइल ते कस्तुरचंद पार्क दरम्यान मेट्रोची चाचणी घेण्यात आलेली आहे. इथे अनेक सरकारी कार्यालय या भागामध्ये आहेत त्यामुळे या मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मोठा लाभ इथल्या कार्यालयांमध्ये येणाऱ्यांना होणार आहे. या मार्गिकेवर विधान भवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कस्तुरचंद पार्क अशी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. मेट्रो REG 2 ही अतिशय महत्त्वपूर्ण मार्गिका आहे. नागपूरमधल्या मेट्रोची ही चाचणी आता यशस्वी झाली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे पुरेसा लस साठा अभावी आज मुंबईतलं शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवरचं लसीकरण हे बंद ठेवण्यात येणार आहे. लस तुटवड्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. लस साठा उपलब्ध झाल्यास उद्यापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल असंही महापालिकेनं स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 15,169 नवे रुग्ण आढळलेत आणि 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. काल 29,270 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून 9 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल आणि सर्व प्रकारची दुकानं बंद राहतील. बाजारपेठ बंद असेल. केवळ दुधाची होम डिलिव्हरी करण्यासाठी 11 वाजेपर्यंत मुभा असेल. जिल्ह्यामध्ये प्रवेशासाठी RT-PCR टेस्ट आणि ई पास बंधनकारक असेल. बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित कामकाज मात्र सुरू राहील आणि या कार्यालयांमध्ये केवळ 10% उपस्थिती असेल. याशिवाय या सेवा 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंधांसाठी कोणत्या सुविधा दिल्या असा सवाल हायकोर्टानं केलाय. सुविधांचा तपशील सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत आणि याबाबत अनाम प्रेम संस्थेनं जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीवेळी कोर्टानं हे आदेश दिले तर आतापर्यंत किती अंध व्यक्तींना कोरोना झाला, किती जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला याचा तपशील सरकारकडे नसल्याचा दावा या याचिकेमध्ये केलाय. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30% खाटा वाढवल्या जाणार आहेत. लहान मुलांसाठी 10% खाटा या राखीव असतील. 300 बालरोग तज्ञांची नियुक्ती त्यासाठी करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार तिसऱ्या लाटेमध्ये राज्यात 11.5 ते 12 लाख रुग्ण असतील तर राज्याचा अंदाज हा 10.5 लाखांचा आहे. त्यामुळे उपचारांची नवी रणनीती राज्यानं आखली आहे आणि त्यामध्ये मुलांवरचे उपचार आणि म्युकर मायकोसिसचाही समावेश आहे. बातमी मागची बातमी म्हणजे